नमस्कार मित्रांनो, बैलाला गायली ज्वारीची कुटी करून टाकायची. सकाळी मका टाकली होती, आता मकाची ज्वारीची कुटी करायची. गुळी टाकलं नव्हतं, झाडून काढलं या, धावून ती साफ केली, करून घ्यायची ज्वारीची कुटी. बैल पाणी पाजून, बैलाची पाणी पाजायची कुटी झाली की कुठे टाकून द्यायची बैलाली. बैलाली गायली वासरलेली, पण ज्वारीची कुटी टाकायची. करतो कुटी, कुटीचे पानं मावळ येत, पानं घासून घ्यायची ग्राइंडरने. जुळली ती वायर ती जुळली तर येतं पानं ती घासून. 15 दिवस झालं तर पानं ती घासली नव्हती. पानं ती घासायचे, मावळे समजे पानं चौतऱ्याने निघाले, जनावली कुटी पण खाता येणं झाली. म्हणजे मूळ झालेत पानं, करतो घासायला चालू. मऊ झाले संदे पानं, पानं घासले म्हणजे कुटी पण चांगली होती. बायलाली गायली खायला येते, जसं चौतऱ्या निघाल्या तसं अडकाय लागले. घासतो पानं, 10-15 दिवस झालं पानं घासून. मऊ झाले संदे कठवणं झाली, चौतऱ्या यायला तसंच. करायला चालू, पाण्याची घासून घातली, पाणी घातले लाईट गेली, कुठे करा तो लाईट गेली आहे. पाण्याची घासली, 2 पेंड्याची कुठे झाली की लाईट गेली. बैलाली पाणी पाजतो तर लाईट येईल. लाईट आली की घ्यायची कुठे ती करू, 2 टायमाची कुठे करायची. आता मकाची ज्वारीची कडबीज करायची, दिवस मावत आपण रात्रीची कुठे करून ठेवायची, कडबीजच करायची. तर ज्वारीचे कडबा टाकायचा आणि लाईट कुठे करून घ्यायची. बैलाची पाणी पाडले, पण दोन्ही मिक्स करून टाकायची. मकाला कणस आलेले चांगली चव लागते कडब्याची, जेवणाचे कडबीची मकाची. करायची टाकायची बैलाली ती वासर पाणी पाजत राहिले. पाणी पाजून वासराली पण द्यायची कुटी टाकून. मकाची ज्वारीची कुटी टाकायची, टाकतो बैली कुटी. दीड टोपला टाकायची,
बस होते दिल दिल टोपल एक एक टोपल टाकले अजून आज आता टोपल टाकून घ्यायचं पहिले लिखित टाकून घेतो म्हणजे टाकून पाडते वासराली पण घ्यायची टाकून आधी एक एक टोपलं टाकून घेतो गायली टाकली आता हिऱ्याला पण टाकली खिलरीला तेवढी राहिली खिलरीला मध्ये टाकायचं मोत्याला टाकतो पुन्हा किलर गेला देतो टाकून वासर पाणी पाजून त्यांनी पण कुठे टाकायची